नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अखेर सेवानिवृत्तीबाबत कशाप्रकारे हे आदेश काढण्यात आलेले आहेत आणि सेवानिवृत्तीचे वय आता कशाप्रकारे असणार असून पन्नास ते पंचावन्न वर्ष सेवा की तीस वर्ष सेवा किंवा साठ वर्ष निवृत्तीचे वय असणार आहे कशाप्रकारे ही परिपत्रकामध्ये माहिती दिलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला का हे परिपत्रक सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबाबत कशा प्रकारचा हा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे आणि परिपत्रकामध्ये कशा प्रकारची माहिती दिलेली आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया बघा विषय असा आहे मान्य विभागीय आयुक्त तपासणी परिच्छेद पूर्तता वयवर्ष पन्नास ते पंचावन्न वर्ष व तीस वर्ष अहर्ताकारी सेवा झालेल्या कर्मचारी यांना सेवेत ठेवणेबाबत कशाप्रकारे माहिती आहे बघा उपरोक्त संदर्भीय विषयान्वये माननीय विभागीय आयुक्त तपासणी परीक्षेत पूर्तता वयवर्ष पन्नास ते पंचावन्न वर्ष व तीस वर्ष अहर्ताकारी सेवा झालेल्या कर्मचारी यांना सेवेत ठेवणेबाबतची माहिती संदर्भीय परिपत्रकानुसार मागणी केलेली आहे यास्तव आपल्या गटातील माननीय विभागीय आयुक्त तपासणी परिच्छेद पूर्तता वयवर्ष पन्नास ते पंचावन्न वर्ष व तीस वर्ष अहर्ताकारी सेवा झालेल्या कर्मचारी यांना सेवेत ठेवणेबाबतची माहिती संदर्भीय पत्रानुसार मागणी केलेली असल्याने ते विहित मुदतीत सादर करणे आवश्यक आहे तरी याबाबत आपल्या गटातील माहिती सात दिवसाच्या आत या कार्यालयास विनाविलंब सादर करावी सदरची माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करावी याबाबत विलंब झाल्यास आपणाविरुद्ध जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची गांभीर्यपूर्व नोंद घ्यावी आणि या ठिकाणी स्वाक्षरीसुद्धा सुद्धा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची दिलेली आहे तर मित्रांनो सेवानिवृत्तीबाबत अशा प्रकारचा हा आदेश काढण्यात आलेला आहे याविषयी आपण माहिती जाणून घेतली धन्यवाद